जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर भूविकास बँकेच्या कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची अखेर कर्जमाफी जाहीर झालेली आहे। या शेतकऱ्यांचे सातबारे आता कोरे होणार आहेत आणि मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूविकास बँकेची असलेली कर्ज आता माफ होणार आहेत। त्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाची जी थकबाकी आहे ती या ठिकाणी आता वजा केली जाणार आहे। मित्रांनो आपण जर पाहिलं तर भूविकास बँका या अवसायन करण्यात आल्या, 2015 याच्या संदर्भातील शासन निर्णय घेण्यात आला, याच्यानंतर आता या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे कर्जमाफीची। याचबरोबर आपण जर पाहिलं तर भूविकास बँकेचे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची थकीत वेतन होती, बऱ्याच साऱ्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले होते, जे कर्मचारी जिवंत आहेत ते सुद्धा मरणावस्थेत या ठिकाणी जगत होते, त्यांच्यासुद्धा पगारी त्यांची देणी सुद्धा या ठिकाणी थकीत होती आणि अशा सर्वांना आता प्रतीक्षा लागली होती की पुढे भूविकास बँकेचं काय होणार। मित्रांनो याच्यासाठी आपण पाहिलं होतं की गेल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता भूविकास बँकेची कर्जमाफी याचबरोबर या कर्मचाऱ्यांची देणी दिली जातील याची घोषणा करण्यात आलेली होती, परंतु अद्याप देखील याच्या संदर्भातील ठोस शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता आणि मित्रांनो याच्यासाठी आज अखेर आता शासन निर्णय निर्गमित करून 29 जिल्ह्यामधील 34,000 जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या बँकेच्या असलेल्या सर्व जे काही मालमत्ता आहेत त्या शासनाकडे या ठिकाणी आता वर्ग करण्यात आलेले आहेत। मित्रांनो याच्या संदर्भातील हा 9 नोव्हेंबर 2022 ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित मुंबई शिखर भूविकास बँक याचप्रमाणे जिल्हा भूविकास बँक यांच्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे, ज्याच्यामधील पहिला निर्णय असणार आहे कर्जमाफी। सद्यस्थितीमध्ये राज्यातील 29 जिल्हा भूविकास बँकेकडील 34,788 शेतकऱ्यांची थकीत कर्जाची रक्कम व्याजासह सुमारे 964.15 कोटी इतकी सदर संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह माफ करण्यात येत आहे। त्यानुसार सर्व जिल्हा भूविकास बँकांनी आपल्याकडील कर्जाच्या रकमा या बँकाकडून शासनास येणे असल्याबाबत रकमेत समायोजित कराव्यात। सदर कर्जाचे बोजे ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहेत त्या जमिनीवरील सदर बोजे कमी करण्याबाबत महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कारवाई संबंधित जिल्हा भूविकास बँकेच्या माध्यमातून तातडीने करावी। याच्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांची थकीत देणी, ज्याच्यासाठी 275.40 कोटी एवढं कंत्राटी कार्यरत आणि सेवानिवृत्त असे जे काही भूविकास बँकेचे कर्मचारी आहेत त्यांची देणी याच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर भूविकास बँकेच्या मालमत्ता याच्यामध्ये परिशिष्ट अ, परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क असे 3 परिशिष्ट जोडण्यात आलेले आहेत आणि या परिशिष्टाच्या ज्या काही मालमत्ता आहेत या मालमत्ता कुठल्या विभागाकडे हस्तांतरित केल्या जाव्यात याच्यासाठी यातून निर्णय देण्यात आलेले आहेत। सांगली भूविकास बँकेच्या अवसायनाच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, त्याच्यामुळे सांगली भूविकास बँकेच्या 4 मालमत्ताबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अवसायिकांनी पुढील आवश्यक ती कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या या महत्त्वपूर्ण आदेशासह निर्देशासह आता 29 जिल्ह्यामधील 34,755 शेतकऱ्याची कर्जमाफी आणि या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणे ही या ठिकाणी पार पाडली जाणार आहेत आणि या सर्व मालमत्ता आता शासनाकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। बऱ्याच साऱ्या कर्मचाऱ्यांनी आपले जीव देखील याच्यामध्ये गमावलेले आहेत, बऱ्याच सारे दुर्घटनासुद्धा या कर्जमाफीमुळे या बँकामुळे झालेले आहेत आणि या सर्वांना आता कुठंतरी या ठिकाणी न्याय मिळणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी जाहीर झालेली आहे, त्याच्याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे। अशाच प्रकारची नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहितीसह लवकरच भेटूयात। धन्यवाद।